तोंड गोड कर। लोकांनी चांगभल केलं, गावोगावी देवासमोर गुलाल उधया, शंभुराजांनी गडावर पाऊल ठेवल्यापासून हेच सुरू आहे। आपल्या घरातील माणूस यावं असं रयतेला झालंय, आणि हे सगळं घडलं आपल्यामुळे, आपल्या कुटुंबामुळे। आम्ही सदैव आपल्या ऋणात आहोत। नाही नाही असं म्हणू नका हो, त्या निमित्ताने आम्हाला स्वराज्याची सेवा करण्याची संधी मिळाली, आम्ही धन्य झालो। त्या निमित्ताने महाराजांचे बाय आमच्या घरास लागले। खर तर एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही आमच्या शंभूराजांना अत्यंत मायेनं सांभाळत, त्यांच्या आवडी निवडीसाठी झटलात खपलात, राजाचं पोर म्हणून त्यांच्यासाठी सगळं सगळं केलं। लक्ष्मीबाई, तुम्ही तर पोटच्या पोराप्रमाणे पदराखाली घेतलं। आपण ब्राह्मण मूल मराठा असल्या विचारांना थारा देत बसला नाही, सोवळं ओवळं पाळत बसला नाही, सामावून घेतलं त्यांना, आणि म्हणूनच ते शिवनंदन वाटले आणि सलामतीत आले। आऊसाहेब, अहो एके ठिकाणी तर अंमलदारांसमोर कृष्णाजी आणि शंभूराजे एका थाळ्यात जेवले, जुन्या रूढी परंपरा मोडीत काढले, एवढे उच्च विचार तुमचे। शिवा एवढ्या दूरचा प्रवास तोही चालत यायचे, नद्या नाले डोंगर दऱ्या, शत्रू सैनिक रात्र, चोर दरोडेखोर, निवाऱ्यासाठी कुठेतरी जागा शोधायची आणि मुक्काम करायचा। यावेळी मात्र आम्ही शंभूराजांना नतमस्तक झालो अहो, त्यांनी गैरसोयीचा कधी बाऊ केलाच नाही, तक्रारही केली नाही। आम्ही म्हणू तिथे मुक्काम केला, जे दिलं ते खाल्लं, आणि जी नदी जो ओढा समोर येईल त्याच्यात आंघोळ केली। स्वतःचे कपडे स्वतः धुतले, आपलं पांघरूण आपलं जिन्नस स्वतःच घेऊन चालत राहिले। चालून चालून पाय दुखले, पण तोंडातून तक्रारीचा एक अक्षरही काढला नाही हो बाहेर यांनी। तसे समजूतदार आहेत ते। खरे तर आम्हास ह्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले। यातून उतराई व्हावं म्हणून आज आम्ही आपणास विश्वासराव हा किताब देतो आहोत। कृष्णाजी केसूजी या पुढे या।